आमदार चिमणराव पाटील यांच्या गाडीला अपघात झाला आहे। चिमणराव पाटलांना किरकोळ दुखापत झाली आहे। जळगाव जिल्ह्यातील पारोळा विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांच्या गाडीला अपघात झाला। अमळनेर शहराजवळ असलेल्या अंबर्शी महाराज टेकडीजवळ हा अपघात झालाय। आमदार चिमणराव पाटील यांच्या ताफ्यातील पोलीस सुरक्षा रक्षकांच्या पोलीस गाडीला त्यांच्या कारला मागून धडक दिली। या अपघातात चिमणराव पाटलांना किरकोळ दुखापत झाली आहे। आपले प्रतिनिधी जुगल पाटील आपल्या सोबत फोनलाइन वरून जोडलेले आहे। जुगल, काय अधिकची माहिती? जळगाव जिल्ह्यातील पारोडा विधानसभाते शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांच्या गाडीला अपघात झालेला आहे। काल अंबनेर येथील शहराजवळ असलेल्या अंबरुषी महाराज टेकडीजवळ हा अपघात घडला असून यामध्ये चिमणराव पाटील यांना यावर किरकोळ दुखापत झालेली आहे। तसेच ताफ्यातील पोलीस सुरक्षा रक्षकाच्या पोलिसांच्या कारला मागून धडक दिली असून या अपघातात सुदैवाने चिमणराव पाटील यांनाही किरकोळ दुखापत झाली असून काल हा अपघात घडलेला आहे। जुगल, आता सध्या त्यांची प्रकृती कशी आहे? सध्या तरी त्यांची प्रकृती त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांना किरकोळ दुखापत झाल्यामुळे त्यांच्यावर निवासस्थानी त्यांच्यावर सध्या तरी आराम मिळते। धन्यवाद जुगल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आमदार चिमणराव पाटील यांच्या गाडीला अपघात झालाय। चिमणराव पाटलांना किरकोळ दुखापत झाली आहे।